नमस्कार, मी प्रतिनिधी भीमराव तुरुकमारी। आपण पाहत आहात बहुजनिताई लाईव्ह चॅनल। बौद्धनगर पिंपरी या ठिकाणी आयुष्यमान रवी सुनील भोळे, सौ वैशाली रवी भोळे यांच्या कन्येचा प्रथम नामकरण आणि वाढदिवस बौद्ध धर्मानुसार या ठिकाणी संपन्न झालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नातलग, मित्रपरिवार, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। बौद्ध धर्मानुसार या ठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि केतकी हे आपल्या कन्येला नाव रवीने दिलेलं आहे आणि या केतकीचा संपूर्ण कार्यक्रम आम्ही बहुजनिता लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून दाखवलेला आहे। पहा, लाईक, कमेंट, शेअर करा। आयुष्मान रवी भोळे आणि सौ वैशाली भोळे यांना विनंती करण्यात येत आहे की आपण वर इथं यायचं आहे, आपल्या कन्येला घेऊन यायचं आहे। त्यानंतर आयुष्मान चंद्रकांत भोळे यांनाही विनंती की आपण या ठिकाणी यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे। रवी विकी भोळे यांना विनंती आपण स्थानापन्न व्हायचं इथं यायचं आहे। जय भीम, जय भीम, जय भीम। आलेल्या सर्व प्रतिष्ठित नागरिकांचं, मित्र परिवारांचं आणि नातलगांचं, भोळे परिवाराकडून सर्वांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे। आज कालकथित सुनील केरो भोळे आणि सौ रंजना सुनील भोळे यांची नात व आयुष्मान रवी सुनील भोळे आणि सौ वैशाली रवी भोळे यांची कन्या, तसेच आयुष्मान विकी सुनील भोळे आणि सौ कल्याणी विकी भोळे यांची पुतणी यांचा आजचा प्रथम वाढदिवस आणि नामकरण असा दुहेरी कार्यक्रम बौद्ध धर्मानुसार या ठिकाणी संपन्न होत आहे। हा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर मी प्रत्येकांचं, मी या ठिकाणी भोळे परिवाराकडून सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणि कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे। बरेचसा वेळ झालेला आहे। आपले आदर्श महाकरुणी तथागत भगवान बुद्ध, परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मेणबत्ती, अगरबत्ती आणि पुष्प अर्पण करून या ठिकाणी रवी भोळे आणि सौ वैशाली भोळे हे पूजा करून घेतील। आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करूया की आपल्या आदर्शाची पूजा करून घ्यायची आहे। आपल्या वडिलांचा फोटो आज पूजास्थानापुढे या ठिकाणी प्रथमतः लावलेला आहे, त्यांना सुद्धा या ठिकाणी आपण फुलं पुष्प अर्पण करायचे आहेत। मेणबत्ती भोळे परिवारामध्ये आयुष्मान रवी सुनील भोळे आणि सौ वैशाली रवी भोळे यांच्या कन्येचं आपण नामकरण आणि प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम बौद्ध धर्मानुसार आपण हा कार्यक्रम घेत आहोत। जीवनामध्ये एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आपल्या कन्येला आणि आपल्या आदर्शाला साक्ष ठेवून जीवनामध्ये तिचं नामकरण प्रथम आपण करत आहोत। यानंतर फुलं टाकत चा
तृतीयंपि भूतं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि भूतं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पारातिपाता वीरमणिका पदाधाना शिखेशमिच्छाचार वीरमणि शिखापदं समादयामि सूरा मेरया मज्ज पमादधाना वीरमणि शिखापदं समादयामि साधु साधु वनगंधगोपेतं एतं कुसुमसंतति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजयामि भूतं कुसुमेनानेन भूयेन वेतेन लभामि मुखं मिलायति यथाइदं मे आयो तथा याति विनाशभाव घनसारपदीपेन दीपेन तमदंशिना विलोकदीपं सम्बुधं पूजयामि तमोनुदन् सुगन्धिकायावदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं भूतं धम्मं च सङ्गं सुगततनुभव धातु धातु गभे लङ्कायं गम्बुदीपे तिदसपुरवरे नागलोके चतुपे सपे भूतसबिम्बे सकवल सदिसे केशलो मादिधातु वन्दे सपे मिभूतं दशवल तनुजं बोधि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सप सपठानेषु पतितितं चाररिकधातु महाबोधि उत्तरूपं सकलं सदा रवि भोळे आणि वैशाली भोळे यांच्या कन्याचं आपण प्रथम नामकरण आपण या ठिकाणी आपण पार पाडत आहोत. जसं आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांनी आपलं नाव ठेवलेलं असतंय त्या नावाचं आपण जय जयकार करून आपल्या जीवनामध्ये आपली ती ओळख असती त्या परिचयाप्रमाणे आज एक वर्ष पूर्ण झालेले आज रवी भोळे यांच्या कन्याला एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि तिचं स्वागत करणं हे तुमचं आणि माझं आपला सर्वांचंच कर्तव्य आहे. म्हणून आज तिच्या आजोबा आयुष्यमान चंद्रकांत भोळे आणि सौ भोळेताई यांना आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतो की एक हार आज आपल्या या नातीला आपण या ठिकाणी घालायचा आहे आणि आपण सर्वांनी ताऱ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करणार आहोत. तर आयुष्यमान भोळे आणि सौ कस्तुरा भोळे यांना विनंती आपण यायचं आहे. वतीने आपल्या नातीला हार घालून तिचं स्वागत करत आहे. तिला जवळ घ्या, दोघं जवळ दाखवा, असं तिकडे समोर बघायचे. रवी मधी या. आपण सर्वांनी जोरदार ताळा वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. जोरदार ताळा वाजवायचं आहे. आपल्या या नातीला आजी आजोबाने हार घालून तिचं स्वागत केलेलं आहे. यानंतर जशी आपल्याला ओळख असते, आपला परिचय असतो आणि त्या परिचयाप्रमाणे आयुष्यभर जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्याला नाव आपल्या आईबापाने दिलेलं असतंय, आपला परिचय आपली ओळख असती. त्याचप्रमाणे आयुष्यमान रवी सुनील भोळे आणि सौ वैशाली रवी भोळे यांनी आणि तिचे जे चुलते आहेत चुलती आजी यांनी सर्वांनी मिळून तिचं जे नाव नेमकं ठेवलेलं काय आहे ते गुपित आज या ठिकाणी
त्याचं उद्घाटन म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने ते नामकरण फलकाचं उद्घाटन होणार आहे। जी बालिकेला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे ती बालिका एक वर्ष म्हणून राहणार नाही, तिला आपल्यासारखंच नाव असणार आहे आणि ते नेमकं नाव काय आहे ते आपल्याला या नामकरणाच्या रूपामधून आपल्याला करायचं आहे। तर मी ज्या आत्या आहेत ज्योती मोरे आणि ज्योत्ना मोरे दोघांना विनंती करतो, या दोन्ही आत्यांनी या ठिकाणी पुढे यायचं आहे आणि त्यांच्या हस्ते आपण काय करणार आहोत त्या नामकरण कल्याणी भोळे आणि विकी भोळे भोळे यांना दोघांना विनंती करतो की आपण जोडलं यायचे। बघा आत्या दोन साईडला जातील आणि सुटतील सुटतात तिचे, मी सांगाल त्यावेळेस आपण काय करायचं आहे। सर्वांच्या वतीने दोन्ही आत्या चुलती चुकता इथं आलेले आहेत। हे जे नाव आहे माझं नाव काय याच्यामध्ये ते गुप्पित हे नाव दडलेलं आहे, फक्त साईडला वाढायचं आहे आणि फ्रेम सारखं बाजूला काढायचं आहे, साईडला ओढून घ्यायचंय। एक दोन तीन बरा बरा जोरदार आपण टाळ्या वाजवून जोरदार आपण टाळ्या वाजवायचं आहे। आपण पाहिलेलं आहे की भोळे परिवारामध्ये आज एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि तिचं नाव जे ठेवलेलं आहे ते आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करूया आत्यांना की तीन वेळेस आपण नाव घ्यायचं आहे, जे जे करायचं आहे। आपल्या आत्यारी नाव हे पाहिलेलं आहे भोळे परिवारामध्ये केतकी हे नाव ठेवले गेलेलं आहे। लक्षात घ्या आपण जर सायन्सच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं की केतकी हे म्हणजे फूल म्हणून त्याचा उल्लेख नामकरणाच्या रूपातून आपण पाहिला जातो, त्याचा अर्थ पाहिला जातोय फूल। आपण फूल कुठं कुठं अर्पण करतो, जे आपल्या समोर जे आदर्श आहेत मग ते आई वडील असेल, मोठे मोठे जे कोणी असतील, थोर पुरुष असतील, महापुरुष असतील, जे वंदनीय आहेत त्यांना आपण काय करत असतो फुल अर्पण करत असतो। त्या फुलाप्रमाणे भोळे परिवारामध्ये आयुष्यमान रवी भोळे आणि वैशाली भोळेनी जे नाव ठेवलं गेलेलं आपल्या मुलीचं केतकी म्हणून, त्या नावाला फुलाप्रमाणे जपून तिच्या आयुष्यामध्ये घडवताना एक रमाबाईची लेख म्हणून, आपण सावित्रीबाईची लेख म्हणून, जिजाबाईची लेख म्हणून तशा पद्धतीचा गुण आपण काय करायचे तिच्यामध्ये उतरवायचे आहेत। फुलासारखा आपण तिला जपायचं आहे, कोणत्याही वाईट संगतीचं आपण आपल्या घरामध्ये त्याच रूपांतर आपल्या घरामध्ये करायचं नाही आणि या केतकीला जीवनामध्ये घडवताना तिच्या शिक्षणाची आरोग्याची सातत्याने ते काळजी घेतील आई वडील आणि कुठलाही अकुशल असा विचार त्या घरामध्ये न आणता आपल्या मुलीला बौद्ध धर्माच्या विचाराप्रमाणे पुसून त्या पद्धतीने फुलासारखा फुलवतील अशी आशा या ठिकाणी करूया। आणि हे केतकीचं जे नाव आहे त्या केतकीला दुसऱ्या कुठल्याही नावाने उच्चार न करता केतकीच ह्या नावाने तिचा उच्चार करायचा आहे असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो। आपण जोरदार पुन्हा टाळ्या वाजवून त्या केतकीचं आपल्याला स्वागत करायचं आहे। यानंतर तिचं नामकरण हे संपन्न झालेलं असं मी जाहीर करतो। यानंतर तिचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे। सर्वांनी फुलं घेतलेले आहेत, फुलं घ्या, सर्वांनी हात जोडा। मी आशीर्वाद गाथा देत आहे, आशीर्वाद देताना तीन वेळेस आपल्याला साधू साधू म्हणायचं आहे। पहिल्या साधूच्या वेळेस मी आपण सर्वांनी साधू म्हणायचा आहे, दुसरा साधू म्हणायचा आहे, तिसरा साधू म्हणायचा आहे। ह्या बौद्धनगर मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये ह्या केतकीचं नाव ह्या नावाने संबोधलं गेलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे तिचं स्वागत करताना तिच्या अंगावर फुलं टाकून तिला आपल्याला चांगला आशीर्वाद द्यायचा आहे। सर्वांनी हात जोडायचे आहेत। तू सप मंगलंग्र खू सप देवता सप भूतानु भावेनु सदा सोती भवंतु ते भवतु सप मंगलंग्र खू सप देवता
सपधमान भावे सदा सोंती भवन्तु ते भवतु सप मंगलग्रहन्तु सप देवता सप संगान भावे सदा सोंती भवन्तु ते सरण फुले डाका दिला गो साधु 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 जोरदार नारा वाजवायचे आपण यानंतर तिचा वाढदिवस पहिला वाढदिवस आपल्या जीवनामधली जी पहिली पायरी आहे ती पार करत आहे केतकी केक आणलेला आहे सुंदर असा केक आणलेला केक कापत तिचे आईवडील केतकीचा पहिला वाढदिवस साजरा करत आहोत आपल्या सर्वांच्या समवेत आहेत त्या येतील खरोखरच निश्चित फुलासारखं जपून आपल्या आदर्शाला आपण फुलं वाहत असतो तसंच या भोळे परिवारामध्ये फुलाप्रमाणे केतकी जन्माला आलेली आहे आणि तिचं औक्षण करताना जीवनामध्ये तिला आदर्शवान घडवतात अशा आशा करूया केक कापणार आहोत आता काही जे लहान मुलं आहेत आणि ज्या महिला ज्या आता आलेल्या होत्या तिच्या मावशा वगैरे त्यांनी साईडला थांबायचं आजच्या आज्या ज्या आहेत त्यांनी वर थांबायचं साईडला थांबायचं आहे लहान मुलांनी समोर थांबायचं आहे लहान मुलं पुढे या लहान मुलांना पुढे या आत्या कोणाला यायचं का पटकन यावर केक कापायला आपल्याला सुरुवात करायची मी सांगेल त्यावेळेस कापा एक दोन तीन केक कापायचा आपला केतकीचा पहिला वाढदिवस साजरा करायचा आहे आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करतोय की केतकीचा केक कापायचा हॅपी बर्थडे केतकीचा पहिला वाढदिवस आपण या ठिकाणी त्यांच्या कुटुंबासमवेत या ठिकाणी केक कापून साजरा केलेला आहे तिला केक बनवताना या ठिकाणी तिच्या घरचे सर्व जवळचे नातलात आलेले आहेत निश्चितपणे तिला दीर्घायुष्य लाभो तिच्या शिक्षणाची तिच्या पालनपोषणाची तिच्या आईवडिलांनी सुलत्यांनी चुलतींनी आजींनी सर्वांनीच तिची काळजी घ्यायची आहे आणि बुद्धधर्माच्या विचाराप्रमाणे तिला घडवण्याचा केतकीला प्रयत्न करताल फुलासारखं तिला जपताल कुठल्याही वाईट संगतीचा तिला कुठलाही स्पर्श करणार नाही त्याची काळजी वारंवार घेतील आपण नुकतंच पाहिलेलं आहे हा नामकरणाचा आणि प्रथम वाढदिवसाचा कार्यक्रम संपन्न होत असताना कालकथित आज आपल्यामध्ये नाही आहेत केतकीचे आजोबा सुनील केरू भोळे आणि आजी कामानिमित्त गावी त्या गेलेल्या आहेत रंजना सुनील भोळे यांची ही नात आहे आयुष्मान रवी सुनील भोळे सौ वैशाली रवी भोळे त्यानंतर केतकीचे चुलते आहेत विकी सुनील भोळे चुलती आहेत आजोबा आज चंद्रकांत भोळे आणि कस्तुरा भोळे या आजी आजोबा म्हणून उपस्थित होत्या आत्या ज्योती मोरे ज्योत्सना मोरे सर्वच आत्या आजच्या या नामकरणाच्या प्रथम वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नातलंगासह उपस्थित होते हा कार्यक्रम बौद्ध धम्मानुसार घेत असताना भोळे परिवारामध्ये केतकीने जन्म घेतल्यानंतर तिचा प्रथम नामकरण आणि वाढदिवस
हा कार्यक्रम मोठ्या हर्षाने उत्सवामध्ये धूमधडाक्यामध्ये हा साजरा होताना दिसतोय। त्यानंतर काही लोकांनी भेटवस्तू आणलेल्या आहेत आणि केतकीच्या आईवडिलांसोबत केतकीसोबत फोटो शेअर करताना आपण हे लाईव दृश्य पाहतात। खरोखरच आज आनंद होतोय की केतकी हे नाव ठेवलेलं आहे। मी पहिलेही सांगितलेलं आहे की फूल हे प्रत्येकाला प्रसन्न करणारी वस्तू आहे, फूल हे सर्वांना आवडत असतं। तसंच हे गोंडस बाळ जन्माला आलेलं आहे आणि एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर केतकी हे नाव ठेवलेलं आहे। निश्चितपणे भोळे परिवार संपूर्ण तिचे नातलग या केतकीला फुलाप्रमाणे जपतील, तिला काय कुठल्याही गोष्टीचा कमी पडून देणार नाहीत। तिच्या प्रत्येक गोष्टीची सातत्याने जे संस्कार बुद्धधर्माच्या विचाराप्रमाणे हे कुटुंबामध्ये त्या पद्धतीचे संस्कार ते रुजवतील आणि तिच्यावर घडवतील अशी आशा आजच्या प्रसंगाला आपण करूया। बुद्धधर्मानुसार हा कार्यक्रम घेत असताना निश्चित ते संस्कार तिच्यामध्ये उतरवण्यासाठीच आज रवीने आणि केतकीची आई वैशाली यांनी हा सर्व भोळे परिवाराने कार्यक्रम केलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये मित्रपरिवार आलेला आहे। सामाजिक, राजकीय, धार्मिक सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आपण पाहतात। केतकीचे वडील रवी हिचे सर्व मित्रपरिवार आजच्या या नामकरणाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी एकत्र आलेले आहेत आणि फोटो शेअर करतात। काही भेटवस्तू आणलेल्या आहेत। या भेटवस्तू या आजच्या प्रसंगाला केतकीला अनुसरून देत आहेत। निश्चित हा जीवनातला पहिल्या वर्षाचा केतकीचा हा नामकरण आणि वाढदिवस हा साजरा होताना निश्चित आनंद होतो आहे। अशाच प्रकारे प्रत्येकाला जे नाव असतं, आपली ओळख असते, आपला परिचय असतो, त्याचप्रमाणे केतकीला हे केतकी म्हणून नाव दिलं गेलेलं आहे आणि सर्वांनी मोठ्या हर्ष उत्साहाने आनंदात टाळ्याच्या गडगडाटात फुलाचा वर्षाव करून केतकी नावाला सर्वांनी पसंती दिलेली आहे, तिचं स्वागत केलेलं आहे। या सर्व तिच्या आत्या केतकीच्या आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणामध्ये तिला आत्या आहेत। हा जो कार्यक्रम घेत असताना प्रत्येक पाहुणे मोठ्या प्रमाणामध्ये आलेले होते। आज केतकीची आजी रंजनाताई नाही आहेत, त्या सिरमपूरमध्ये काही कामानिमित्त गेलेल्या आहेत। त्यांचे बंधू नुकतेच काही दिवसापूर्वी त्यांचं निधन झालेलं होतं आणि ते त्यांच्या आई आजारी आहेत, वयस्कर आहेत, त्या ठिकाणी सध्या ते गेलेले आहेत म्हणून या कार्यक्रमासाठी येऊ शकलेले नाहीत। या लाईव दृश्यामध्ये आपण पाहतो आयुष्यमान राजू डांगे आणि सौ डांगेताई या केतकीच्या आईकडून त्यांचे नातलग आहेत जवळचे, आजी आजोबा हे सुद्धा उपस्थित आहेत। अनेक परिवार या कार्यक्रमामध्ये एकत्र आलेले होते। आपण पाहतो की सुंदर असं पूजास्थान बनवलेलं होतं आणि विशेष म्हणजे केतकीचे जे आजोबा आहेत आज हयात नाहीत। कालकथित सुनील केरुभोळे यांचा फोटो आज लावलेला होता। त्यांनी निश्चित कदाचित आठवण येत असावी रवींना आणि त्यांनी हा फोटो पूजास्थानापुढे लावलेला आहे एक साईडला। मोठा परिवार या ठिकाणी आलेले आहेत। विकास अण्णा निकाळजे
किरण पड़तरे अरविंद साबळे आणि अनेक परिवार मित्र परिवार एकत्र आलेला आहे। सर्व जे नातलग मित्र परिवार जेवणाचा आस्वाद घेताना आपल्याला हे लाईव दृश्य पाहायला मिळत आहे। चोख अशी व्यवस्था केलेली आपल्याला दिसून येते। हा आनंद साजरा करताना सर्व मित्र परिवार या कार्यक्रमासाठी मदतीला धावून आलेला आहे। कितकीची आजी जवळच्या नातलग अविनाश शिंगवले परिवार कितकीला शुभेच्छा देताना भेटवस्तू देताना आपण हे लाईव्ह दृश्य पाहतात। रवी यांचा मोठा चिरंजीव आपण पाहतात की नवीन गाडी भेट आलेली आहे, त्या गाडीसोबत खेळताना दिसत आहे। सर्व पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेताना लाईव्ह दृश्य आपण पाहिलेलं आहे। आपण बहुजन हिताई लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून हा कार्यक्रम तुमच्यापर्यंत आणलेला आहे। ज्या लोकांना पाहता येत नाही त्या लोकांना बघण्यासाठी आम्ही हे दृश्य टिपलेलं होतं। हे जास्तीत जास्त लोकांमध्ये आपल्याला घेऊन जायचं आहे। लाईक कमेंट शेअर करायचं आहे। बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। मी या बहुजन हिताई लाईव्ह चॅनलचे संपादक भीमराव दुर्गमारे आपणास विनंती करतो की कितकीला आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त आपण तिला शुभेच्छा देताना कमेंट बॉक्समध्ये आपण शुभेच्छा द्यायच्या आहे। आणि बहुजन हिताईचं जे चॅनल आहे लाल अक्षरावरील बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि चॅनल आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। वेगवेगळ्या नवनवीन बातम्या विविध घडामोडी असे वेगवेगळे कार्यक्रम हे आपल्याला लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल। आयुष्मान लहू तोरणे, विकास अण्णा निकाळजे, अरविंद साबळे, रवी भोळेसोबत शेअर करताना पाहिलेलं आहे।